नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला. होय, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीहून थेट ऑनलाईन नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आला. या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी रिमोट घेऊन या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता जमा करत आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वदायी ही नमो शेतकरी महासन्मान योजना आहे. 1 फरवरी 2019 पासून याची संकल्पना केली होती, त्याबरोबर PM किसान योजनेसोबत याला जोडण्यात आलं होतं. त्याला प्रत्येकी 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येत होते. पण आता PM किसान योजनेबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2000 रुपये म्हणजे हप्त्यावाईज तुम्हाला आता 4000 रुपये मिळणार. या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता, मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्यात येईल. आज या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता केव्हा मिळेल हे शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. आज 26 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी जे पात्र शेतकरी आहेत, या ठिकाणी पाहू शकता 6900 करोड रुपये या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आले होते. आणि तब्बल PM किसान योजनेचे 6000 रुपये, नमो शेतकरीचे 6000 रुपये. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता, प्रतिवर्ष 12000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा करण्यात येणार आहे. आता या ठिकाणी पहिला हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट जमा करण्यात आलेला आहे. 85,60,000 लाभार्थी आहेत, तब्बल 1700 करोड रुपये या ठिकाणी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे. अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा.